नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी कुमार भारती इयत्ता 10वी पाठ 9वा आश्वासक चित्र पद्य विभाग कवित्री आहे निर्जा। स्त्रीवादी कवित्री कथा लेखिका त्यांचे निरन्वय वेना स्त्री गणेशा निरर्थकांचे पक्षी हे कविता संग्रह जे दर्पणी बिंबले ओल हरवलेली माती ही कथा संग्रह इत्यादी लेखन प्रसिद्ध आहे। महाराष्ट्र शासनाच्या कवी केशवसुत इंद्रासंत तसेच भैरुरतन दमानी इत्यादी पुरस्कारांनी त्या सन्मानित आहे। प्रस्तुत कविते स्त्री पुरुष समानतेचे एक आश्वासक चित्र कवित्रीने रेखाटले आहे आणि ते चित्र प्रत्यक्षात साकार होईल असा विश्वास व्यक्त केला आहे। कवितेतून व्यक्त झालेला विचार सार्वकालिक आहे। स्त्री पुरुष समानतेचे मूल्य रुजवणारी ही चिंतनशील कविता आहे। कवित्रीने प्रस्तुत कविते चित्रित केलेले स्त्री पुरुष समानतेचे मूल्य सर्व विद्यार्थ्यांमध्ये संक्रमित व्हावे व रुजावे या उद्देशाने पाठ्यपुस्तकात या कवितेचा समावेश केलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जे पुढे जे चित्र दिसतं की एक मुलगी भातुकलीचा खेळ खेळताना आपल्याला दिसते आणि मुलगा बाजूला उभा आहे आणि कवित्री आपल्या घराच्या खिडकीतून ते दृश्य बघत आहे, म्हणजे स्त्री पुरुष समानतेचं जे नातं आहे की वर्तमान कसा असला पाहिजे याचा वेध या कवितेतून निश्चितच 21व्या शतकाकडे वाटचाल करताना स्त्री पुरुष समानतेचं नातं कसं जोपासलं पाहिजे हा संदेश सुद्धा यातून आपल्याला मिळतो। तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून खेळत्या एक मुलगी केव्हाची, तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून खेळते आहे एक मुलगी ई केव्हाची, मी पाहत राहते तिला माझ्या घराच्या आत झरोक्यातून। तापलेली ऊन म्हणजे काय? तर भविष्यातील धगधगतेचे वास्तव्य ती म्हणजे तापलेली ऊन। भविष्यातील धगधगते जे वास्तव्य आहे ते आहे भविष्यातील ऊन। आश्वासक म्हणजे काय? तर विश्वासार्य, उत्साहवर्धक, प्रोत्साहन। दुपारच्या वेळी ऊन तापलेली आहे। आडोसा म्हणजे काय? तर आश्रय। तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून खेळते आहे एक मुलगी केव्हाची, दुपारच्या वेळी ऊन तापलेली आहे, आडोशाला सावलीत बसून एक मुलगी बराच वेळ झाला ती खेळते आहे। आणि हे सर्व दृश्य स्वतःच्या घराच्या खिडकीतून कवित्री बघत आहे। मी पाहत राहते तिला माझ्या घराच्या झरोक्यातून। ती काय करते मग? ती मांडीवर घेते बाहुलीला, एका हातानं थोपटत तिला, चढवते आंधण भाताच भातुकलीतल्या इवल्याच्या गॅसवर। भातुकलीचा खेळ म्हणजे काय? तर लहान मुलं जो लुटुपुटुचा खोटापुटा जो संसार आहे तो संसाराचा खेळ म्हणजे भातुकलीचा खेळ। इवलेशी गॅस म्हणजे ही जी गॅसच्या चुलीवर ती काय करते? ती मुलगी एकटीच भातुकलीचा खेळ खेळत आहे। ती बाहुलीला मांडीवर घेऊन एका हाताने तिला थोपटत आहे
निजवत आहे. बाळाला आई मांडीवर ज्याप्रमाणे घेते त्याप्रमाणे ते सर्व कुशलतेने करत आहे. नंतर ती भात शिजवण्यासाठी आंधणाचे, आंधण म्हणजे काय, तर जसं भात भात तयार करायच्या आधी काय करायला लागते, त्याला आंधण द्यावं लागते. आंधण म्हणजे त्याला भात शिजवण्यासाठी आधी तापवायला ठेवलेलं पाणी. तसं भाकर वगैरे करायची जर असेल तर त्याला पहिले गरम पाणी तयार करावं लागते, त्यालाच म्हणतो आपण आंधण. ती बाळाला एखाद्या आईने आपल्या बाळाला जसं मांडीवर घ्यावं, त्याला निजवावं, त्याप्रमाणे ती त्या बाळाला आपल्या मांडीवर घेते आणि त्याला निजवते. नंतर ती भात शिजवण्यासाठी आंधणाचे पातेले ते भांड चिमुकल्या गॅसवर ठेवते आणि अशा पद्धतीनं ती या भातुकलीचा खेळ, या खेळामध्ये ती रममान झालेली आहे. बाजूला खेळतो आहे मुलगा हातात चेंडू घेऊन. खूप उंच उडवून चेंडू नेमका झेलतो तो. बाजूला काय, तर एक मुलगा काय करत आहे, चेंडू खेळत आहे. तो उंच उंच चेंडू उडवत आहे आणि आपल्या हातामध्ये तो झेलण्याचा प्रयत्न करत आहे. हे सर्व दृश्य ती इकडे भातुकलीचा खेळ खेळत आहे आणि तिकडे त्या मुलाचं जे कौतुक आहे ते सुद्धा ती पाहत आहे. मुलगी पाहत राहते कौतुकानं त्याच्याकडे. अचानक बाजूला ठेवून बाहुलीला ती जवळ जाते त्याच्या. मुलगा दाखवतो तिला आपलं कसब पुन्हा एकदा. मुलगी चेंडू मागते त्याच्याकडे तेव्हा तो हसून म्हणतो, तू भाजी ही बनव छानपैकी पाल्याची. ती म्हणते, मी दोन्हीही करू शकते एकाच वेळी, तू करशील? मुलगा देतो चेंडू तिच्या हातात आणि मग मुलगा चेंडू हातातला कुणा देतो, त्या मुलीला देतो. ती चेंडू तो खेळ जो आहे ते कौतुकानं बघते आणि अचानक मांडीवरची बाहुली बाजूला ठेवून ती त्या मुलाजवळ जाते. मुलगा पुन्हा एकदा चेंडू उंच उडवून झेलण्याचं कौशल्य तिला दाखवतो. मुलगी त्याला आ चेंडू मागते. मुलाला वाटते, या मुलीला आ माझा जो चेंडू आहे तो खेळ जमणार नाही. तेव्हा हसून तो तिला म्हणतो, तू छानपैकी पालेभाजी बनव. काय कर, तू भाजीही बनव छानपैकी पाल्याची. ती म्हणते की काय, की ती काय म्हणते, मी दोन्हीही कामे करू शकते. म्हणजे स्त्रीची सुद्धा आणि पुरुषाची सुद्धा, ते एकाच वेळी करू शकते. तू करशील का माझी कामं? स्त्रीची जी कामे आहे ती करशील का? मुलगा स्वतः चेंडू तिच्या हातात देतो. ती तो चेंडू उंच उडवलेला चेंडू आभाळाला शिवून नेमका येऊन पडतो तिच्या उंजळीत. मुलगा पाहत राहतो आश्चर्यचकित. तशी हसून म्हणते ती, आता तू मांडी घालून मुलगा बसतो गॅस समोर. दोन्ही हाताने थोपटत झोपवतो बाहुलीला प्रथम, मग शोधत पातेल भाजीसाठी. काय तर मुलगी चेंडू आपल्या हातामध्ये घेते आणि उंच उंच उडवते. तो आभाळाला जणू स्पर्श करून नेमकेपणाने तिच्या उंजळीत पुन्हा येऊन पडतो. मुलगी चेंडू व्यवस्थित झेलते. हे पाहून मुलगा आश्चर्यचकित होतो आणि आपल्यासारखा चेंडू झेलला हे पाहून मुलाला चकित होते. तो आश्चर्यचकित होतो. मुलगी मुलाला म्हणते की आता तुझी पाळी आहे, आता तू मांडी घालून मुलगा बसतो गॅस समोर, तू माझे काम करू दाखव. मुलगा चिमुकल्या गॅस समोर मांडी घालून बसतो. प्रथम दोन्ही हाताने थोपट तर बाहुलीला निजवतो, मग भाजी करण्यासाठी तो काय करतो, पातेल जे भांड आहे ते भांड शोधतो. हळूहळू शिकेल तोही आपलं कसब दाखवतानाच घर सांभाळणं.
तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून. कवित्री म्हणते की तापलेल्या उन्हाच्या सावलीत आडोशाला बसून तो मुलगा सुद्धा आपलं कौशल्य दाखवेल. आपलं कसब दाखवतानाच घर सांभाळणं तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून तोही आपलं कौशल्य दाखवेल. घर सांभाळणेही त्याला हळूहळू शक्य होईल. हळूहळू तो संसारातील स्त्रियांची जी घरगुती जी कामं आहे ती कामं तो शिकल्याशिवाय राहणार नाही. अशा पद्धतीनं स्त्री आणि पुरुषाचं समानतेचं जे नातं आहे ते वास्तववादी नातं जे आहे की भविष्याचा वेध कसा आहे, 21व्या शतकाकडे वाटचाल करताना स्त्री पुरुष समानतेचं जे नातं आहे ते नातं निश्चितच स्त्री आणि पुरुषांचं जे कार्य आहे ते कार्य समानतेचं कार्य या कवितेच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. शेवटल्या ओळीमध्ये बघा, माझ्या घराच्या झळोक्यातून दिसत आहे एक आसपासचं चित्र उद्याच्या जगाचं. जिथं खेळले जातील सारेच खेळ एकत्र भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात हातात हात असेल दोघांचाही. ज्यावर सहज विसावेल बाहुली आणि चेंडू. माझ्या घराच्या खिडकीतून मला माझा भविष्यातल्या जगाचा जो विश्वासार्थ आहे, आश्वासक जे आहे चित्र, उत्साहवर्धक जे चित्र आहे ते मला दिसत आहे. माझ्या घराच्या झरोक्यातून दिसत आहे एक आश्वासक चित्र उद्याच्या जगाचं. माझ्या घराच्या खिडकीतून जो भविष्याचं जे चित्र आहे ते विश्वासक करत आहे, आश्वासक कसं आहे, उत्साहवर्धक कसं आहे ते मला दिसत आहे. जिथं खेळले जातील सारेच खेळ एकत्र. उद्याच्या जगात सारेच खेळ स्त्री आणि पुरुष एकत्र खेळतील असे मला वाटते. भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात हातात हात असेल दोघांचाही. भातुकलीच्या स्वप्नातून जगातून प्रत्यक्ष वास्तवात प्रवेश करताना या दोन्ही मुलांचा म्हणजे स्त्री पुरुषांचा हात एकमेकांच्या हातात असेल. ज्या हातावर बाहुली आणि चेंडू स्नेहाने सहज एकत्र विसावलेले असेल. स्त्री पुरुषातील जे नातं आहे ते नातं भविष्यात वर्तमान काळात परस्पर सामंजस्य कसं असेल, स्नेह कसे असेल, समानतेचं कसं असेल हे हातात हात असेल दोघांचाही. ज्यावर सहज विसावेल बाहुली आणि चेंडू. दोघा स्नेह कसा असेल, सामंजस्य कसं असेल दोघांमध्ये, स्त्री पुरुष समानतेचं हे नातं कसं असेल हे नातं या कवितेतून आश्वासक चित्र या कवितेतून मांडण्याचा प्रयत्न कवितेने केला आहे. आणि म्हणून ज्या या कवितेतून की भातुकीचं जग कसं आहे ते स्वप्नाळू आहे आणि म्हणून त्यातला संसार कसा आहे तो खोटा खोटा आहे. पण मोठेपणी हा संसार प्रत्यक्ष वास्तववादी कसा होऊ शकतो. भातुकलीच्या स्वप्नातून जग कसं निर्माण होईल, वास्तववादी जग कसं निर्माण होईल, प्रत्येक जण सत्य कसं स्वीकारेल, स्त्री पुरुष यांचे परस्परांना स्नेहाची साथ कशी असेल, समजूतदारपणाने सहकार्याने जगात वावरताना स्त्री पुरुष परस्परांचे कामे मिळवून कसे करतील, असे भविष्यकालीन आशावादी चित्र या कवितेतून साकार केलेलं आहे. अशा पद्धतीनं ही कविता संपलेली आहे. धन्यवाद.